नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घातांकाचा टाइप 12 शिकणार आहोत। तर त्यामध्ये नियम काय आहे बघा, नियम कोणता आहे यामध्ये, हा नियम आपल्याला शिकायचा आहे। म्हणजेच काय, अपूर्णांक उलटा केल्यास घातांकाचे चिन्ह बदलते। एखादी संख्या आहे ती अपूर्णांकामध्ये दिलेली आहे आणि तो अपूर्णांक जर उलटा केला तर त्याचं चिन्ह हे बदलत असतं, बरोबर। तर बघा नियम काय सांगतोय की ए छेद बी कंसाचा मायनस एम घात बरोबर बी छेद ए होतो। म्हणजेच काय की अपूर्णांक उलट केल्यास घातांकाचे चिन्ह बदलते। आता प्रश्न बघूया काय आहे। प्रश्न आहे 2/3 कंसाचा वजा 2 घात बरोबर किती। आता या ठिकाणी एक अपूर्णांक संख्या आहे आणि त्याचा घात -2 आहे, तर याच उलट उलट केलं आपण, म्हणजे 2/3 आहे तर 3/2 जर केला तर याचं चिन्ह काय होणार आहे, बदलून जाणार आहे। म्हणजे इथं वजा आहे तर इथं अधिक होऊन जाईल, म्हणजेच फक्त 2। यालाच आपण कसं लिहिणार, 3 × 3/2 × 2। 2 वेळा गुणाकार होईल कारण की डोक्यावरती 2 आहे, घातांक 2 आहे, बरोबर। 3 × 9 / 4, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, 9/4 आहे। आता समजा हा नियम बघा, यालाच उलट आहे, या पहिल्या नियमालाच उलट आहे। a/b कंसाचा एम घात जर असेल आणि त्याला जर आपण उलट केलं, म्हणजे b/a लिहिला, तर घातांक काय होणार आहे, वजा होणार आहे। घातांकामध्ये वजा चिन्ह येऊन जाईल। अधिक जर असेल उलटा केला वजा येऊन जाईल, वजा असेल उलटा केला तर अधिक होऊन जाईल, बरोबर। या ठिकाणी याच एम असणार आहे घातांक। नियम तुमच्या लक्षात आला असेल असं मला वाटतं। तर ठीक आहे, एक होम असाइनमेंट घ्या तुम्ही, तुम्ही सोडवायचं इथे। होम असाइनमेंट आहे 5/2 × 3 घात बरोबर किती, आणि याचं उत्तर तुम्हीच काढायचं आहे आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय की याचं उत्तर काय असणार आहे। ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ लेक्चर मध्ये। तोपर्यंत नमस्कार।